विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता दहावीच्या गणित भाग दोन मधील मार्च दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, प्रश्न क्रमांक एक आणि दोन या प्रश्नातील उदाहरणं आपण सोडणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा त्यातील पहिलं उदाहरण आहे खालीलपैकी कोणते पायतागुरसचे त्रिकूट आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्या पायतागुरसचे त्रिकूट असण्यासाठी एका संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असला पाहिजे जे चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायामधील संख्यांचे वर्ग आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्यांचे वर्ग आपण लिहून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये दिलेल्या संख्यांचं निरीक्षण निर्खें करा इथं एका संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे तीनचा वर्ग आणि चारचा वर्ग यांची बेरीज पाचच्या वर्ग इतके आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे पायथागुरस्चे त्रिकोट आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच पॉईंट पाच सेमी आणि तीन पॉईंट तीन सेमी आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती विद्यार्थी मित्रांनो दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी आहेत आणि दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेर्जेतके असते दोन वर्तुळांच्या त्रिज्या पाच पॉईंट पाच सेमी आणि तीन पॉईंट तीन सेमी आहेत म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या बेर्जेतके म्हणजेच आठ पॉईंट आठ सेमी इतके आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हा अचूक पर्याय आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे ऋण तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदूपासून अंतर किती आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचं अंतर पाहण्यासाठी एक फॉर्म्युला आहे वर्ग मुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग इथं एक्स आहे ऋण तीन आणि वाय आहे चार एक्स आणि वायच्या किमती या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया एक्स म्हणजेच ऋण तीन आणि वाय म्हणजे चार ऋण तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग सोळा बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतो वर्गमुळात पंचवीस आणि पंचवीसचा वर्गमूळ पाच म्हणून ऋण तीन चार या बिंदूच्या आरंभ बिंदूपासूनचे अंतर पाच आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हा अचूक पर्याय आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळे किती विद्यार्थी मित्रांनो घनाचे घनफळ काढण्यासाठीचा फॉर्म्युला घनाची घनफळ बरोबर बाजू घन प्रश्नामध्ये घनाची बाजू तीन सेमी दिलेली आहे म्हणून तीनचा घन बरोबर सत्तावीस म्हणून घनाचे घनफळ बरोबर सत्तावीस घनसेमी म्हणून पर्याय क्रमांक ए हा अचूक पर्याय आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बो खालील उपप्रश्न सोडवा त्यातील पहिलं उदाहरण आहे दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा विद्यार्थी मित्रांनो दोन त्रिकोण समृप आहेत आणि दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतकं असतं म्हणून वन छेद ए टू बरोबर यशवन वर्ग छेद यश टू वर्ग संगत बाजूंचं गुणोत्तर आहे तीनास पाच म्हणजेच तीन छेद पाच चा वर्ग तीनचा वर्ग नऊ आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर नवास पंचवीस नऊच्छेद पंचवीस म्हणजेच नवास पंचवीस यानंतर पुढचा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू दहा सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला एक गुण आहे त्यामुळं हा प्रश्न सोडवताना आपण गुणांचाही विचार करायचा आहे चौरसाचा कर्ण काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात दोन गुणिले बाजू प्रश्नामध्ये चौरसाची बाजू दहा सेमी दिलेली आहे त्यामुळं वर्गमुळात दोन गुणिले दहा म्हणून चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर दहा वर्गमुळात दोन सेमी यानंतर पुढचा प्रश्न आहे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे जर मापकोन बी बरोबर एकशे दहा अंश तर कोण डीचे माप काढा विद्यार्थी मित्रांनो चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे संमूख कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे आणि कोन बीचा सम्मुख कोन आहे कोण डी कोन बीचं माप एकशे दहा अंश आहे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात त्यामुळं कोण डीचं माप आपल्याला मिळतं सत्तर अंश हे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे म्हणून मापकोन बी अधिक मापकोन डी बरोबर एकशे ऐंशी कोण बीचं माप एकशे दहा अंश आहे कोण बी एकशे दहा अंश अधिक मापकोन डी आहे तसंच बरोबर एकशे ऐंशी अंश एकशे दहाचं पक्षांतर करूया मापकोन डी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं मापकोन डी बरोबर सत्तर अंश म्हणून कोण डीचे माप बरोबर सत्तरांश यानंतर पुढचा प्रश्न आहे ए दोन तीन आणि बी चार सात या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या अभ्यासक्रमातून रेषेचा चढ हा उपघटक वगळलेला आहे तरीही आपण रेषेचा चढ काढण्यासाठीचा फॉर्म्युला लिहून हे उदाहरण सोडूया रेषेचा चढ काढण्यासाठी फॉर्म्युला आहे वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन जे निर्देशक दिले आहेत त्यामध्ये चे निर्देशक एक्स वन वाय वन आणि बीचे निर्देशक एक्स टू वाय टू आहेत असं मानूया आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवूया वाय टू सात वजा वाय वन तीन छेद एक्स टू चार वजा एक्स वन दोन वजा बाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं चार छेद दोन आणि याला सोप रूप दिव्या दोन छेद एक म्हणजेच दोन म्हणून रेषा ए बीचं चढ बरोबर दोन यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ए खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करा दोन कृती पूर्ण करायची आहेत आणि प्रत्येक कृतीला दोन मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये उकल दिलेली आहे त्यातील रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत प्रश्न असाय पहा आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख पी एस हा स्पर्शिका खंड आहे आणि स्पर्शबिंदू यस आहे रेख पी आर ही वृत्त छेदिका आहे पी क्यू बरोबर तीन पॉईंट सहा क्यू आर बरोबर सहा पॉईंट चार तर रेख पी एस काढा उकल दिलेली आहे पी एस वर्ग बरोबर पी क्यू गुणिले रिकामी जागा आपल्याला भरायची आहे आकृतीचे निरीक्षण करा आकृतीमध्ये पी एस हा स्पर्शिका खंड आहे आणि किरण पी आर ही छेदिका आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमायानुसार आपल्याला मिळतं पी एस वर्ग बरोबर पी क्यू गुणिले पी आर म्हणून पहिली रिकामी जागा आपण इथे लिहूया पी आर रेषाखंड पी आर म्हणजेच रेख पी क्यू आणि रेख क्यू, क्यू आर यांची बेरीज आहे म्हणून दुसऱ्या पायरीला कंसामध्ये आपण लिहूया पी क्यू अधिक क्यू आर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पायरीला आपल्याला त्या रेषाखंडांची लांबी लिहून दिलेली आहे आणि त्यानंतरच्या या पायरीमध्ये आपण कंसातील संख्यांची बेरीज करूया या दोन संख्यांची बेरीज मिळते दहा आणि त्या पुढील पायरीला गुणाकार करून दिलेला आहे म्हणजेच हा गुणाकार पी एस वर्ग इतका आहे पी एस वर्ग बरोबर छत्तीस आणि आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळतं पी एस बरोबर सहा यानंतर पुढचा प्रश्न आहे जर सेक थिटाबरोबर पंचवीस छेद सात तर टॅन थिटाची किंमत काढा उकलमधील पहिली पायरी आहे एक अधिक टॅनवर्ग थिटा बरोबर सेकवर्ग थिटा आणि सेक थिटाची किंमत ठेवलेली आहे पंचवीस छेद सात सेकचा वर्ग आहे त्यामुळं पंचवीस छेद सातचा वर्ग पुढच्या पायरीला एक उज्या बाजूला घ्या म्हणजे तो ऋण होईल आणि तिरका गुणाकार करून वजाबाकी आपल्याला लिहून दिलेली आहे यानंतर त्या पुढील पायरीला अंशस्थानी असलेल्या संख्यांची वजाबाकी करूया आणि ती वजाबाकी आपल्याला मिळते पाचशे शहात्तर म्हणून टॅनवर्ग थिटा बरोबर पाचशे शहात्तर छेद एकोणपन्नास दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला मिळतं टॅन थिटा बरोबर पाचशे शहात्तरचं वर्गमूळ चोवीस आणि एकोणपन्नासचं वर्गमूळ सात यानंतर पुढचा प्रश्न आहे वरील आकृतीत वर्तुळाचे केंद्र ओ आहे त्यात दिलेल्या माहितीवरून खालील सारणी पूर्ण करा जी सारणी दिलेली आहे त्यामध्ये कंसाचा प्रकार कंसाचे नाव आणि कंसाचे माप असे तीन कॉलम आहेत विद्यार्थी मित्रांनो आकृतीचं निरीक्षण करा आकृतीमध्ये कंस ए एक्स बी हा लघुकंस आहे लघुवर्तुळ कंसाचं नाव आपण लिहूया कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे विशाल कंसाचं नाव कंस ए वाय बी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे लघुकंसाचं माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापाइतकं असतं कोण ए ओ बी या केंद्रीय कोणाचं माप शंभर अंश म्हणून कंस ए यक्स बी या कंसाचं माप शंभर अंश विद्यार्थी मित्रांनो पूर्ण कंसाचं माप तीनशे साठ अंश असतं त्यातून लघु कंसाचं माप म्हणजेच कंस ए एक्स बीचं माप वजा केल्यानंतर आपल्याला त्याच्या संगत विशाल कंसाचं माप मिळतं दोनशे साठ अंश म्हणून कंस ए वाय बी या विशाल कंसाचं माप आहे दोनशे साठ अंश यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन बो खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा आकृती दिलेली आहे आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये रेख यन यम समांतर रेख आर क्यू जर पी एम बरोबर पंधरा आकृतीमध्ये पहा पी एम बरोबर पंधरा क्यू बरोबर दहा यन आर बरोबर आठ तर पी एनची लांबी किती विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण पी क्यू आरमध्ये यन यम हा रेषाखंड आर क्यूला समांतर आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार पी एन छेद यन आर बरोबर पी एम छेद यम क्यू कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमे पी एनची लांबी आपल्याला काढायची आहे आणि यन आर आहे आठ पी एम पंधरा यम क्यू दहा म्हणून पी एन बरोबर पंधरा छेद दहा गुणिले आठ इथं दोनचा भाग जातो बेचक आठ बेपंचे दहा यानंतर पाचचा भाग जातो पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा म्हणून पी एन बरोबर चार गुणिले तीन म्हणजेच बारा यानंतर पुढचा प्रश्न आहे त्रिकोन यम एन पीमध्ये कोण यम एन पी बरोबर नव्वद अंश रेख एन क्यू लंब रेख यम पी जर यम क्यू बरोबर नऊ क्यू पी बरोबर चार तर एन क्यू बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण यम एन पी हा काटकोण त्रिकोण आहे आणि रेख यन क्यू हा काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब आहे म्हणून रेख यन क्यू हा रेख यम क्यू आणि रेख क्यू पी या दोन रेषाखंडाचा भूमिती मध्य आहे म्हणून भूमितीय मध्याच्या उपप्रमानुसार यन क्यू वर्ग बरोबर यम क्यू गुणिले क्यू पी कारण भूमिती मध्याची उपक्रमे यम क्यूची लांबी आहे नऊ आणि क्यू पीची लांबी आहे सोळा नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस म्हणजेच यन क्यू वर्ग बरोबर छत्तीस दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढूया म्हणजे आपल्याला मिळेल यन क्यू बरोबर सहा म्हणून रेख यन क्यूची लांबी बरोबर सहा यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये यम हा वर्तुळ केंद्र आहे रेख के यल हा स्पर्शिका खंड आहे यल हा स्पर्शबिंदू आहे जर यम के बरोबर बारा के केएल बरोबर सहा वर्गमुळात तीन तर वर्तुळाची त्रिज्या काढा विद्यार्थी मित्रांनो आकृतीमध्ये के एल हा स्पर्शिका खंड आहे आणि यमएल ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे म्हणून स्पर्शिका त्रिज्या प्रमायानुसार कोन यम यल के हा काटकोन आहे कोन यम यल के बरोबर नव्वद अंश कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्रिकोण यम एल के हा काटकोन त्रिकोण आहे यामध्ये पायथागोरस प्रमायाचा वापर करूया कर्ण आहे यम के म्हणून यम के वर्ग बरोबर यमएल वर्ग अधिक यल के वर्ग कारण पायथागोरसचे प्रमेय यम केची लांबी दिलेली आहे बारा यम एल म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे यल केची लांबी आहे सहा वर्गमुळात तीन बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर एल वर्ग अधिक सहा वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजेच सहाचा वर्ग छत्तीस सहा वर्ग आणि वर्गमुळात तीनचा वर्ग तीन म्हणून एकशे चव्वेचाळीस बरोबर यम एल वर्ग अधिक छत्तीस गुणिले तीन म्हणजेच एकशे आठ एकशे आठला डाव्या बाजूला घेऊया एकशे चव्वेचाळीस वजा एकशे आठ बरोबर यम एल वर्ग आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळतं छत्तीस बरोबर एल वर्ग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढूया म्हणून यम एल बरोबर सहा म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर सहा प्रश्नामध्ये वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे त्यामुळं शेवटचं विधान घेणं आवश्यक आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे बावीस वीस आणि शून्य सोळा यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा विद्यार्थी मित्रांनो रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढण्यासाठीचा फॉर्म्युला एक्स निर्देशक काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे एक्सबरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि वाय निर्देशक काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन या फॉर्म्युल्यामध्ये एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू यांच्या किमती ठेवूया म्हणून बरोबर एक्स वन बावीस एक्स टू शून्य छेद दोन म्हणजेच यक्स बरोबर बावीस छेद दोन आणि भाग घातल्यानंतर आपल्याला मिळते यक्स बरोबर अकरा आणि वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन म्हणजेच वीस अधिक सोळा छेद दोन वीस आणि सोळा यांची बेरीज छत्तीस येते छत्तीस छेद दोन म्हणजेच वाय बरोबर अठरा म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आहेत अकरा आणि अठरा यानंतर पुढचा प्रश्न आहे एक व्यक्ती एका चर्चपासून ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने चर्चेच्या छताकडे चा पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण तयार होतो तर चर्चची उंची किती विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपण एक आकृती काढूया रेख ए बी हा चर्च आहे आणि सी या ठिकाणी एक व्यक्ती उभी आहे या व्यक्तीचं चर्चपासूनचं अंतर ऐंशी मीटर आहे म्हणजेच बी सी बरोबर ऐंशी मीटर आणि ही व्यक्ती चर्चेकडे जेव्हा पाहते तेव्हा पंचेचाळीस अंशमापाचा उन्नत कोण तयार होतो आणि आपल्याला काढायचं आहे चर्चची उंची म्हणजे रेख ए बीची लांबी काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये टॅन पंचेचाळीस हे गुणोत्तर घेतलं असता आपल्याला गुणोत्तर मिळतं ए बी छेद बी सी विद्यार्थी मित्रांनो टॅन पंचेचाळीसची किंमत आपल्याला माहीत आहे एक रेख ए बीची लांबी माहीत नाही आणि रेख बी सी आहे ऐंशी ऐंशीचं पक्षांतर करा डाव्या बाजूला घ्या एक कुणीला ऐंशी म्हणजेच ऐंशी बरोबर ए बी म्हणून ए बी बरोबर ऐंशी म्हणून चर्चची उंची बरोबर ऐंशी मीटर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये चर्चची उंची विचारलेली आहे त्यामुळे शेवटचं विधान लिहिणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडवताना आपण त्रिकोणमितीचा वापर केलेला आहे हे उदाहरण त्रिकोणमितीचा वापर न करताही आपल्याला सोडवता आलं असतं आकृतीमध्ये पहा त्रिकोण ए बी सीमध्ये कोन, हा कोन, 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 हो कोन बी हा नव्वद मापाचा आहे कोन सी सीचं माप पंचेचाळीस अंश आहे म्हणून उरलेला कोण म्हणजेच कोण एचं सुद्धा पंचेचाळीस अंश होईल आणि त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील तर त्या एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून रेख बी सी आणि रेख ए बी एकरूप होतात रेख बी सीची लांबी ऐंशी म्हणून रेख ए बीची लांबी ही ऐंशी मिळते चर्चेची उंची बरोबर रेख ए बी बरोबर ऐंशी मीटर विद्यार्थी मित्रांनो या रीतीनेही आपल्याला हे उदाहरण सोडवता आलं असतं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार वीसच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक एक आणि दोनमधील उदाहरणांची उकल अभ्यास केलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तीन चार आणि पाचमधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद